जळ तालुक्यातील संघ मध्यम प्रकल्पाचे दगड व मुरुम चोरून नेल्या प्रकरणी दोन अज्ञात ट्रॅक्टर चालकावर उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासकीय दगड विनापरवाना चोरून नेल्याने त्यांना 50,000 रुपयांचा दंड प्रस्तावित केला आहे. याबाबत तलाठी राजेश शिवाजीराव चाचे यांनी फिर्याद दिली असून पोलीस तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यात नव्याने काम करत असलेले काही ठेकेदार आहेत, यातील काहींनी मुरुम व वाळू उपसाकडे लक्ष केंद्रित केलंय. एक TMCहून अधिक पाणी साठवण क्षमता असलेला संख हा मध्यम प्रकल्प 1995 साली पूर्ण करण्यात आला. जत तालुक्यातील एकमेव धरण म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. मंगळवारी रात्री या धरणाच्या मुख्य भिंतीचे दगड व मुरुम चोरून नेत असल्याची माहिती तलाठी चाचे यांना समजली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन ट्रॅक्टर व JCBच्या सहाय्याने चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी मुरुम तस्करांनी चाचे यांना अरेरावी करून ट्रॅक्टर व JCBसह पलायन केले. याबाबतची माहिती संघचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांना दिल्यानंतर तलाठी चाचे यांना पंचनामा करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यास सांगितले. पाटबंधारे विभागानेही याबाबत तक्रार महसूल विभागाकडे केली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 30 ब्रास मुरुम व 2 ब्रास दगड लंपास करण्यात आले. या प्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात आली असून शासकीय दगड विनापरवाना चोरून नेल्याने 50,000 रुपयांचा दंड प्रस्तावित केला आहे.